अमरावती येथील जनमाध्यमच्या वृत्तसंपादकाला रुत, व सहसंपादकाला उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या धमकीचे तीव्र पडसाद यवतमाळ शहरात उमटले या घटनेचा यवतमाळ श्रमिक पत्रकार संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी बारा जानेवारीला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यामार्फत राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवेदनातून करण्यात आली अमरावती येथील स्थानिक दैनिक जनमाध्यम या वर्तमानपत्रात गुटख्याविषयीची बातमी प्रकाशित झाली त्या बातमीमध्ये काही आक्षेप पोलीस अधिकाऱ्यांवर घेण्यात आले ते आक्षेप चुकीचे असतील तर त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित वर्तमानपत्राकडे खुलासा करणे अभिप्रेत होते मात्र असे काहीही न करता अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रशेखर चंद्रकिशोर मीना यांनी संबंधित बातमीदाराशी थेट संपर्क साधून त्याला हजर होण्यास बजावले व गुन्हा नोंदवून सहा महिने तुरुंगात सडविण्याची तर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी या संदर्भात पत्रकार विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची भाषा वापरली हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ तर्फे करण्यात आली निवेदन देते महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे सचिव नागेश गोरख यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सुरेंद्र राऊत सल्लागार प्रमुख रघुवीर सिंग चौहान उपाध्यक्ष मयूर वानखेडे विवेक वानखेडे समीर मगरे मयूर शर्मा सचिन झेंडे किशोर जुननकर घनश्याम वाडई रणजित खोब्राकडे यांच्यासह इतर श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते